विश्वासाचं परिपूर्ण नाव म्हणजे चौधरी पाटील यांचं समर्थ फर्निचर अँड मॉल, भव्य मान्सून धमाका, ब्रँडेड कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचर मॉल, 0% व्याजदरानं बजाज फायनान्स आणि टीव्हीएस फायनान्स उपलब्ध. समर्थ फर्निचर अँड मॉल, फ्लोरा टाउनशिप समोर, सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी. संपर्क 74999 12 96 आणि 95527 51 727. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर आणि त्यानंतर आमदार शिवाजी कर्डिले यांच्या राहुरी मतदारसंघामध्ये पोहोचली. राहुरी या ठिकाणी सभेचं आयोजन झालं. या सभेसाठी जिल्ह्यातील भाजपाचे नेते मोठ्या संख्येनं हजर होते. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये आघाडीच्या माध्यमातून निघालेल्या यात्रेवर बोलताना, आमच्या यात्रेला मैदान पुरत नाही आणि विरोधकांच्या यात्रेला मंगल कार्यालय देखील भरत नाही अशी खिल्ली उडवली. तर यावेळी मुख्यमंत्र्यांनी राहुरी मतदारसंघामध्ये केलेल्या कामाची यादी वाचून दाखवली. याबरोबरच राहुरी तालुक्यातील वांबोरी सिंचन टप्पा 2 मान्यता देऊन 100 कोटींची तरतूद करणार असल्याचं सांगितलं. याचबरोबर राहुरीच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना मंजूर करत मंजुरीचं पत्रही दिलं. अनेक वर्ष सरकार आपण बघितली, पण या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपलं सरकार आल्यानंतर निळवंडे धरणाकरता 1200 कोटी रुपये देण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं. या मतदारसंघातल्या 17 गावांकरता 50 कोटी रुपये आपण निळवंडेच्या माध्यमातून दिले. बांबोरीचा जो पहिला टप्पा आहे त्याच्या अंतर्गत 102 तलावांचं काम त्या ठिकाणी झालं. राहुरी नगर पाथर्डी तालुक्याला त्याचा लाभ झाला. त्याच्या 20 बिलाचे 84 लाख रुपये देखील आपण सरकारच्या माध्यमातून भरले. आणि एवढंच नाही तर आता बांबोरीचा जो टप्पा 2 आहे या टप्पा 2 करता 100 कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे. काळजी करू नका, जलसंपदा मंत्र्यांना सोबत घेऊन या ठिकाणी आलो आहे. आपल्या टप्पा 2 मान्यता देऊन 100 कोटी रुपयाचा निधी हा त्याला देखील उपलब्ध करून देण्यात येईल. आणि या ठिकाणचं सिंचनाचं जे काम आहे ते काम कर्डिले साहेब कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण निश्चितपणे करून दाखवू. आपण पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या बद्दल बोललात. राहुरीची योजना कर्डिले साहेब अनेक दिवसापासून प्रयत्न करत होते. मला हे माहिती होतं की इथे आल्यानंतर कर्डिले साहेब या जनतेच्या दरबारात मला उभं करतील आणि आरोपीप्रमाणे विचारतील, मुख्यमंत्री सांगा या ठिकाणी पाणी योजनेचं काय झालं. आणि म्हणून कर्डिले साहेब काळजी करू नका, पाणी योजना केवळ मंजूर केली नाही, त्याच्या मंजुरीचा कागद घेऊन तुमच्याकडे आलो आहे. जाता जाता तुम्हाला पाणी योजनेच्या मंजुरीचा कागद घेऊन जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेदरम्यान धनगर समाजाच्या नागरिकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. तर यावेळी घोषणाबाजी करणाऱ्या 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, राहुरी.